बिग बॉस सोळाचा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला सर्वच फायनलिस्ट मध्ये अटीतटीची स्पर्धा होती तरी शिव ठाकरे किंवा प्रियंका चौधरी या पर्वाचे विजेते अशी चर्चा असतानाच एम सी स्टॅनने मिळवत ट्रॉफी आपल्या नावावर केली एम सी स्टॅन हा बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर त्याला बिग बॉस ची चमकणारी ट्रॉफी तसेच एकतीस लाख ऐंशी हजार ही रक्कम देण्यात आली आणि सोबतच हुंदाई ग्रँड आय टेन ही गाडी भेट म्हणून दिली गेली सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे पण अनेकांना उत्सुकता लागली आहे ती एमसी स्टँड बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची म्हणूनच पुणेकर असलेल्या अवघ्या तेवीस वर्ष एमसी स्टँडचा रॅपर बनवण्याचा प्रवास सोपा नव्हता मुळात एम सी स्टँडचं खरं नाव अल्ताफ तडवी आहे मुंबईची स्ट्रीट रॉ भाषा जरी तोंडात असली तरी एम सी पुण्याचा आहे त्याचा जन्म पुण्यातील एका अत्यंत गरीब मुस्लिम कुटुंबात झाला वयाच्या बाराव्या वर्षी त्याने कव्वाली गाण्यास सुरुवात केली सुरुवातीला त्याला कुटुंबीय आणि लोकांकडून खूप टोमणे ऐकावे लागले होते कारण तो अभ्यासापेक्षा गाण्यावर आणि रॅप कडे जास्त लक्ष देत होता एक काळ असा होता की त्याच्याकडे पैसेही नव्हते आणि त्याला रस्त्यावर रात्र काढावी लागली होती पण त्याने हार न मानता संघर्षातून यश मिळवलं एम सी स्टँडने समज बात को या गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली ज्यामध्ये त्याने डिवाइन आणि एमई वे सारख्या रॅपर्सचा उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला होता त्याचं गाणं व्हायरल झालं आणि स्टॅन लोकप्रिय झाला नंतर अस्त गुल्ला नावाचं एक गाणं रिलीज केलं ज्यामध्ये त्याने आपला संघर्ष आर्थिक अडचणी आणि भूतकाळात झालेल्या चुकांबद्दल भाष्य केलं होतं त्याने प्रसिद्ध रॅपर रफ्तार सोबतही परफॉर्म केलाय त्याने अनेक गाणी गायली असली तरी वर जवळपास एकवीस मिलियन व्ह्यूज मिळालेल्या वाटा या गाण्याने त्याला लोकप्रियता मिळाली एमसीची रॅपिंग स्टाईल ही अमेरिकन रॅपर टू पॅक शकूर सारखी आहे बाबतीत टुपॅक खूप इन्स्पायर्ड आहे आणि त्याला खूप फॉलो करतो म्हणूनच त्याला भारताचा टुपॅक असं म्हटलं जातं हिपहॉपमध्ये येण्यापूर्वी एम सी स्टॅन्ड बीट बॉक्सिंग आणि बी बॉईंग करायचा त्याने केवळ तेवीस वर्षांचा असून इतक्या कमी वयात तो कोट्यावधी रुपयांची कमाई करतो तो बिग बॉस सोळाच्या प्रीमियरला साठ ते सत्तर लाख रुपयांचे हिंदी असं लिहिलेलं नेकपीस आणि ऐंशी हजारांचे शूज घालून आला होता त्याने गेल्या तीन चार वर्षात इतकी लोकप्रियता मिळवली आहे बिग बॉस मध्ये येण्याआधी एका प्रोग्राम साठी तो साधारण पाच ते दहा लाख रुपये चार्ज करत होता आता बिग बॉस जिंकल्यानंतर त्याच्या मानधनात वाढ होणार यात काही नवल नाही तसंच त्याची गाणी युट्यूब तसंच कॉन्सर्ट मधून तो दरमहा लाखो रुपये कमवतो तुम्हाला एमसी स्टँड कोणती गाणी किंवा कोणते रॅप आवडतात हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा तसंच शिव ठाकरेविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर कमेंट मध्ये एस टी असं नक्की लिहा